आज BA सेकंड इयरचा दुसरा जो चैप्टर है क्रांतिकारी चळवळ, या चळवळीमध्ये आपल्याला आज महाराष्ट्रातील क्रांतिकारकाची स्थिती कोण होती, महाराष्ट्रामध्ये कोणकोणते क्रांतिकारक होते याचा प्रामुख्याने विचार करायचा आहे, त्यांनी क्रांतिकारी चळवळीसाठी कशा प्रकारे योगदान दिलेलं आहे हे सगळं आज आपण बघणार आहोत। त्यात पहिलं जे नाव आहे ते चाफेकर बंधूंचं। आता ह्या चाफेकर बंधूंचा विचार करताना आपल्याला प्रामुख्याने महाराष्ट्रातील जे काही क्रांतिकारी आहे ते कसं होते याची आपल्याला जाणीव येईल। लोकमान्य टिळकांचे जहाल मतवादाचे प्रचार कार्य सुरू असतानाच दुष्काळ आणि प्लेगने संपूर्ण महाराष्ट्राला भयभीत करून टाकले, परंतु त्याहीपेक्षा जनता भयभीत झाली ती ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या दडपशाहीमुळे। प्लेग निवारण्याच्या नावाखाली सरकारी अधिकाऱ्यांनी जनतेवर जो जुलूम केला त्याला इतिहासात तोड नाही। लोकांच्या घरात घुसून स्त्रियांवर अत्याचार करीपर्यंत ब्रिटिश अधिकाऱ्यांची अत्याचारांची मजल गेली। अशा प्रकारे रोगापेक्षा उपाय त्यापेक्षा जालिम ठरले। खुद्द लोकमान्य टिळकांनी देखील अशाच प्रकारचे मत व्यक्त केले। त्यांनी यावेळी पुणे शहर म्हणजे प्रचंड मोठी अशी लष्करी छावणी बनलेली होती। प्लेगचा रोगी शोधण्याच्या निमित्ताने शिपाई घराघरात घुसून देवघरातील मूर्त्या बाहेर फेकू लागले, याचा अर्थ प्लेग निमित्त मात्र ठरला। शेकडो निवेदने शासनाला पाठवली, परंतु त्याचा काही फायदा झाला नाही, त्यामुळे जनतेत प्रचंड असंतोष होता। अशा परिस्थितीमध्ये 22 जून 1897 पुण्याचा प्लेग अधिकारी रँड आणि त्याचा मदतनीस आयस्त यांचे खून झाले। जनतेच्या प्रक्षोभाचे ते प्रतीक होते। ब्रिटिश सरकारला मात्र या घटनेमुळे फार मोठा धक्का बसला। पुण्यात एवढा कडक लष्करी बंदोबस्त असताना देखील आपल्या अधिकाऱ्यांचे खून झाले ही गोष्ट ब्रिटिशांना आपल्या शासनाची नामुष्की वाटली, आणि म्हणूनच त्यांनी खुनाचा तपास करण्यासाठी पुण्यात बऱ्याच झडत्या घेतल्या। त्याचा काहीही फायदा झाला नाही। शेवटी फितुरी झाली, सरकारला या कटाची बातमी माहीत झाली। या खुनाबद्दल दामोदर, बाळकृष्ण आणि वासुदेव या चाफेकर बंधूंना इंग्रजांनी फासावर लटकवले। या घटनेने संपूर्ण देश विस्मयचकित झाला, परंतु त्याचबरोबर देशामध्ये जागृतीही निर्माण होऊ लागली। स्वतः लोकमान्य टिळकांनी रँडच्या वधाचे नैतिक समर्थन केले। त्यांनी रँडच्या वधाची तुलना अफजलखानाच्या वधाबरोबर केली। एवढेच नव्हे तर या घटनेनंतर सरकारने जनतेवर जे दमनचक्र सुरू केले त्याचा निषेध म्हणून सरकारचे डोकं ठिकाणावर आहे काय, राज्य करणे म्हणजे सूड घेणे नव्हे, असे दोन लेख त्यांनी केसरीत लिहून सरकारला चांगलेच धारेवर धरले। परिणामी सरकारने टिळकांवरच राजद्रोहाचा खटला दाखल केला आणि त्यांना 18 महिन्याची शिक्षा दिली। मात्र सरकारला खडसावतानाच टिळकांनी अशी घटना न करण्याबद्दल क्रांतिकारकांना उपदेश देखील केला होता, त्यामुळे कार्यहानी होते असे टिळकांना वाटत होते, परंतु त्याचा ब्रिटिश सरकारवर कोणताही परिणाम झाला नाही असं आपल्याला दिसते। यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर। वरील घटनेवरून स्फूर्ती घेऊन स्वातंत्र्यावर विनायक दामोदर सावरकर यांनी 1900 नाशिक येथे मित्रमया नावाची संस्था स्थापन केली। पुढे 1904 या संस्थेचे नाव अभिनव भारत असे ठेवले। शस्त्राशिवाय स्वातंत्र्य नाही अशी सावरकरांची विचारसरणी होती। महाराष्ट्रात व महाराष्ट्राच्या बाहेरही अभिनव भारतच्या शाखा निघाल्या। इटालीचा देशभक्त स्वातंत्र्यवीर मॅझनी याच्या चरित्राचा सावरकरांनी मराठीत अनुवाद केला। मॅझनीचे आदर्श उदाहरण भारतीयांसमोर ठेवावे म्हणून त्यांनी देशकार्याची प्रेरणा मिळेल असा त्यामागे सावरकरांचा हेतू होता। 1906 सावरकर इंग्लंडला गेले आणि तेथून भारतातील क्रांतिकारकांना गुप्तपणे पिस्तुले आणि काडतुसे पुरवू लागले। 1857 उठावाला 50 वर्ष झाली तेव्हा 1857 म्हणजे भारतीय स्वातंत्र्य संग्राम होय असे त्याचं वर्णन सावरकरांनी केले। स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या या विचारसरणीमुळे ब्रिटिश सरकार भारतात त्यांचे थोरले बंधू गणेशपंत सावरकर यांच्यावर लक्ष ठेवून होते, कारण स्वातंत्र्यवीर इंग्लंडमध्ये गेल्यानंतर अभिनव भारतची संपूर्ण जी काही धुरा होती ती गणेशपंतांकडे होती। त्यांनी क्रांतिकार्याचा चांगलाच प्रसार केला होता, म्हणूनच सरकारने गणेशपंतांच्या घराची झडती घेतली। त्यात आक्षेपार्ह अशी कागदपत्र सापडून आली आणि त्यानंतर गणेशपंतावर खटला भरण्यात आला,
जो खटला नाशिक खटला म्हणून प्रसिद्ध आहे। परिणामी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर देखील सरकारने आपली वक्रदृष्टी वळवली। 1908 मध्ये लंडन येथून सावरकरांजवळून ब्रिटिश सरकारने काही आक्षेपार्ह कागदपत्रे जपड सापडली, तेथेच त्यांना अटक करण्यात आला। त्यांना घेऊन त्यांना भारतात घेऊन येणारे जे जहाज होते ते फ्रान्सच्या मार्सेलिस बंदरात येताच सावरकरांनी सागरात उडी टाकून निसटण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना पुन्हा पकडण्यात आले। खरे तर सावरकरांनी नदी समुद्राचा किनारा गाठला होता, ते आता फ्रान्समध्ये होते, त्यामुळे इंग्लंडची सत्ता तिथे चालत नव्हती। तरी देखील फ्रेंच पोलिसांनी सावरकरांना ब्रिटिश पोलिसांच्या स्वाधीन केले। भारतात आल्यावर नाशिक खटल्याबाबत त्यांना 2 जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली, आणि सावरकरांची जी काही रवानगी आहे अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये करण्यात आली। अंदमानचा कुप्रसिद्ध सेल्युलर जेल सेल्युलर तुरुंगात तेथील बारी नावाच्या तुरुंग अधिकाऱ्याने सावरकरांना छद्मी प्रश्न विचारला की तू 50 वर्षे शिक्षा भोगणे इतका जगशील का? त्यावर सावरकरांनी त्याला निर्भयपणे उत्तर दिले। ते म्हणाले की तोपर्यंत ब्रिटिश साम्राज्य तरी टिकेल का? आणि या सुमारास अनंत कानेरे नावाच्या युवकाने नाशिकचा मॅजिस्ट्रेट जॅक्सनला ठार मारले, कारण जॅक्सनने स्वातंत्र्यवीर सावरकरांचे थोरले बंधू गणेशपंत सावरकर यांना शिक्षा देऊन अंदमानात पाठविले होते। गणेशपंत सावरकरांना अंदमानात पाठविल्यानंतर नाशिकमधील क्रांतिकारी गटाने ब्रिटिश अधिकाऱ्यांना दहशत बसविण्याचा निश्चय केला। अभिनव भारतचा सदस्य असलेल्या अनंत कान्हेरेने जॅक्सनला ठार मारण्याची जबाबदारी स्वतःहून स्वीकारली। त्यात कान्हेरेला फाशीची शिक्षा झाली। नाशिक खटखटल्यात कान्हेरेबरोबरच कर्वे देशपांडे या नाशिकच्या क्रांतिकारकांना देखील फाशीची शिक्षा देण्यात आली। जॅक्सनचा वध केल्यानंतर कान्हेरेने खालील प्रमाणे उद्गार काढले होते की जनतेच्या न्यायालयात नियम असा आहे की जो हिंदी लोकांचे प्राण कवडी मोलांचे आहे असं सुचवतो त्या अपराधाला देहांताची शिक्षा सांगितलेली आहे, आणि ती शिक्षा देण्याचे काम माझ्या अंगावर पडल्यामुळे मी ती पवित्र गोष्ट केलेली आहे। चाफेकर बंधू सावरकर बंधू यांचे भारत मातेला परदास्यातून मुक्त करण्याचे प्रयत्न, स्वातंत्र्यवीर सावरकरांची सागरातील उडी, त्यांचे अंदमानच्या तुरुंगात सोसलेल्या यमयातना, अनंत कान्हेरेसारख्या कोवळ्या वयाच्या युवकाने दिलेले आत्मबलिदान, या सर्व कथांनी भारतीयांच्या अंगावर रोमांच उभे राहिलेला आहे। क्रांतिकारी चळवळीकडे पाहण्याची एक नवी दृष्टी त्यानिमित्ताने साकार होऊ लागल्याचं आपल्याला दिसते। यानंतर बंगालमधील क्रांतिकार्य, महाराष्ट्राप्रमाणेच बंगालमध्ये देखील क्रांतिकारकांचे प्रमुख केंद्र होते। देश स्वातंत्र्यासाठी सशस्त्र संघर्षाच्या कल्पनेने भारलेल्या तरुणांनी ढाका येथे अनुशीलन समितीची स्थापना केली होती। दुष्टांचे निर्दालन करण्यासाठी करणारी कालीमाता त्यांचे दैवत होती। या समितीतर्फे तरुणांना लाठ्या काढायचे प्रशिक्षण देण्यात येईल, तरुणांमध्ये लढाई भावना यावा हा त्यामागचा उद्देश होता। वीरेंद्र कुमार घोष आणि भूपेंद्र कुमार घोष यांचा बंगालमधील क्रांतिकार्यात मोलाचा वाटा होता। वीरेंद्र कुमार घोषने युगांतर या वृत्तपत्राच्या माध्यमातून बंगालमध्ये देशभक्ती जागृत करण्याचे कार्य केले। त्यावेळी बंगालमध्ये अनेक क्रांतिकारी संस्था गुप्तपणे कार्यरत होत्या। कलकत्त्याला एक अनुशीलन समिती स्थापन झाली होती, मात्र त्यापेक्षा ढाक्याच्या अनुशीलन समितीच्या सदस्य संख्या कित्येक पटीने जास्त होती। लॉर्ड कर्झननी बंगालची फाळणी केल्यानंतर बंगालमध्ये असंतोषाचा प्रचंड भडका उडाला, सशस्त्र क्रांतीचे प्रयत्न सुरू झाले। उल्हास दत्तने बॉम्ब बनविण्याची कला अवगत करून घेतली। एवढेच नव्हे तर कलकत्त्याजवळच्या माणिकटोळा येथे त्याने क्रांतिकारकांना प्रशिक्षण देण्याचे केंद्र सुरू केले, कारण बॉम्ब बनविणे आणि ते वापरण्याचे प्रशिक्षण देणे, पिस्तूल व अन्य स्फोटकांचे प्रशिक्षण देणे हे महत्त्वाचे कार्य त्या ठिकाणी चालत असे। त्यानंतर ब्रिटिश अधिकाऱ्यांना ठार मारणे सुरू झाले। पहिला प्रयोग अयशस्वी झाला, परंतु हा प्रयोग नव्यानेच अस्तित्वात आलेल्या पूर्ण बंगाल प्रांताचा गव्हर्नर बॉम्फ्लेट फुलर याच्यावरच करण्यात आला। त्याने हिंदू मुसलमानांमध्ये फूट पाडण्याचा उद्योग केला होता, परंतु फुलर बचावला असला तरी त्यावेळी अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांची हत्या करण्यात आली। अशाच एका खटल्यात खुदिराम बोस हा क्रांतिकारी फासावर गेला।
अरविंद घोष आणि वीरेंद्र कुमार घोष यांनाही अटक करण्यात आली. त्यांच्यावरील खटला अलीपूर खटला या नावाने अतिशय प्रसिद्ध आहे. यावेळी अनेकांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडील नरेंद्र गोस्वामींनी फुटून सरकारला काही माहिती पुरविली. या आधारावर माणिकतोळा केंद्र उद्ध्वस्त करण्यात आलं. त्यामुळे बंगालमधील क्रांतिकार्याचे खूप मोठे नुकसान झालं. मात्र त्यामुळे नरेंद्र गोस्वामीच्या संतापलेल्या सहकाऱ्यांनी युक्तीने तुरुंगात चिरून त्याला ठार मारले. या खटल्यातील सरकारी वकील आशुतोष विश्वास व पोलीस अधिकारी शमसुल आलम या दोघांनाही न्यायालय परिसरातच त्यांची हत्या करण्यात आली. या खटल्याच्या निमित्ताने बंगालमधील क्रांतिकार्याच्या गुप्त कार्याची माहिती मिळाल्यामुळे सरकार अतिशय अस्वस्थ झाले आणि त्यामुळे त्यांचा लोकांच्या कारवायांविषयी दृष्टिकोन जो होता तो जास्त कडक झाल्याचं आपल्याला दिसून येते. महाराष्ट्र व बंगालच्या खालोखालच अशा प्रकारचे जे क्रांतिकारी होते ते पंजाबमध्ये देखील सुरू झाले. तेथील मुख्य केंद्र सहारनपूर होते. लाला हरदया राजबिहारी बोस यांनी काही काळ पंजाबमध्ये क्रांतिकार्याची धुरा सांभाळली होती. दक्षिणेतील पांडिचेरी हेही क्रांतिकारकांचे महत्त्वाचे केंद्र होते. 1909 अहमदाबाद येथे व्हाईसराय लॉर्ड मिंटो आणि त्यांची पत्नी बग्गीतून जात असताना त्यांच्यावर बॉम्ब फेकण्यात आला. त्यातून ते दोघेही बसावले. 1912 लॉर्ड व्हाईसराय लॉर्ड हार्डिंगवर दिल्लीत बॉम्ब फेकण्यात आला. त्यातून देखील तो बचावला. परंतु प्रत्यक्ष राजधानीमध्ये क्रांतिकारक सक्रिय असल्याचे पाहून ब्रिटिश सरकारला अतिशय धक्का बसला. वाराणसी येथील क्रांतिकारकाचे संचालन सचिंद्रनाथ सल्यान करत होते. अशा प्रकारे भारतामध्ये क्रांतिकारकाच्या ज्या काही चळवळी होत्या त्या व्यवस्थितपणे सुरू असल्याचं आपल्याला दिसून येतं. बाकी आपण पुढच्या पिरियडमध्ये बघणार आहोत.